शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजी अजयराव पाटील यांच्या प्रचारामध्ये कार्यकर्ते व्यस्त आहेत. अजयरावच पुन्हा शिरूर मधून यावेत अशा भावना कार्यकर्त्यांमध्ये आहेत. अजयराव शिरूर साठी पुन्हा का हवेत याबाबत कार्यकर्त्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया. लोकसभेच्या प्रचारानिमित्त आज आपण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आज आपण दिवसभर शिवाजीराव अढळराव पाटील यांचा या ठिकाणी प्रचार दौरा या ठिकाणी कव्हर करत आहोत. माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी प्रचारामध्ये सामील होतात. आपण त्यांना विचारूया की हे प्रचारामध्ये सामील होतात का, तुम्हाला खासदार हवेत, चौथ्यांदा खासदारपदी शिवाजीराव अढळराव उभे राहिलेले आहेत आणि का खासदारांचे अशी कोणती कामे आहेत की त्या जीवावरती तुम्ही एवढे सगळे कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभे आहेत. खरं म्हणजे खासदार शिवाजी अढळराव पाटील 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये खासदार आहेत. 10 वर्षाचं सोडा, पण या 5 वर्षामध्ये शिवाजी अढळराव पाटलांनी या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेली 14,500 कोटी रुपयाची विकास कामं, गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यापासून दिल्लीपर्यंत असणारा खासदारांचा दबदबा, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये 24 तास 12 महिने उपलब्ध असणारे खासदार, सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या किंवा सर्वसामान्य नागरिकाच्या प्रत्येक सुखदुःखाच्या घटनेमध्ये सहभागी होणारे खासदार, आणि हे असूनसुद्धा गाव पातळीवर काम करत असतानासुद्धा केंद्र पातळीवरचीसुद्धा अनेक प्रचंड कामं खासदार शिवाजी अढळराव पाटलांनी केलेली आहेत. मग त्यामध्ये पुणे नाशिक रेल्वेसारखा प्रकल्प, जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे 3,500 करोड रुपयाचा, तो आज या ठिकाणी मंजूर करून घेतला आहे. या मतदारसंघातले सगळे नॅशनल हायवे जवळजवळ 70 ते 75-80% त्याची कामं चालू आहेत. त्याचप्रमाणे MIDC मध्ये ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये MIDC आहे, तारांकित MIDC आहे, त्या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये 10 ते 12 हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे खासदार. त्याचप्रमाणे संपूर्ण मतदारसंघामध्ये गाव पातळीपासून तर मोठमोठे रस्ते, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, ह्या योजनेतून संपूर्ण गावाच्या गावं हायवेला किंवा मोठ्या शहरांना जोडण्याचं काम शिवाजी अढळराव पाटलांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आत्ताची जी निवडणूक आहे, ह्या निवडणुकीमध्ये 100% नरेंद्रजी मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान होणार आहेत. आणि आमच्या या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नागरिकांना खात्री आहे की ज्यावेळेस मोदी या देशाचे पंतप्रधान होतील, त्यावेळेस 100% शिरूर लोकसभेचे खासदार या देशाचे केंद्रीय मंत्री 100% होणार आहेत, याची खात्री आम्हाला सगळ्यांना निश्चित आहे. बरोबर आहे, अढळराव पाटील हे नेते आहेत तर अभिनेते नाही, पण माझ्यासोबत असे एक कार्यकर्ते आहेत की त्यांनी त्यांचे राजकारणाची सुरुवात ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत झाली आणि आता ते स्वतः शिवाजीराव अढळराव पाटीलसोबत आहे. काय नक्की होतं राष्ट्रवादी सोबत, तुम्ही एवढ्या वर्ष काम केलं, का तुम्हाला शिवसेनेत यावं वाटलं, काय तिकडचं काय असतं? कारण तिथं असंही बोललं जातं की निष्ठावंतांना त्या ठिकाणी मान राहत नाही किंवा सन्मान राहत नाही, वेळप्रसंगी त्यांना संधी दिली जात नाही, काय सांगाल तुम्ही? आता गावागावामध्ये या संदर्भात फिरताय, ज्या गावामध्ये सामान्य माणसाच्या एकमेकाशी तक्रार झाल्यात तिथं तुम्ही तपासून पहा, गावागावामध्ये भांडणं लावण्यामध्ये अगेन्स्ट असणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. लढाया करून, गावाचे दोन भाग करून, सातत्याने गट झुंजवत ठेवून मतलब साधण्याचं कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. मी अनेक दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर काम केलेला कार्यकर्ता आहे. त्याच्यानंतरची सुद्धा आंबेगाव तालुक्याची परिस्थिती जर पाहिली तर लोक सहजगत्या काही राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते अढळराव पाटलांना विचारतात, तुम्ही 15 वर्षात काय काम केलं? मी माझा असा सवाल आहे, गेले 2-3 तप म्हणजे जवळजवळ 30 वर्ष दिलीप वळसे पाटलांना ह्या तालुक्यात काम करायला संधी मिळाली, त्यांनी या तालुक्यामध्ये काय काम केलं हा कदा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. एक इंजिनिअरिंग कॉलेज सोडून दुसरं काय काम उभं केलं, आमच्या तरुणांचा रोजगार तुम्ही काय निर्माण केला आहे हे जरा आम्हाला सांगावं. सातत्यानं सामान्य माणसाच्या टप्प्यातलं जे घ्यायचं आणि ते कोणाच्या तरी बळी मारायचा हाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे. सहकारमध्ये चाललेला दूध संघ असेल, त्या दूध संघामध्ये केलेलं खाजगीकरण असेल, ऊसाच्या संदर्भातला प्रश्न असेल, त्याच्यामध्ये ऊसाचा सहकारी साखर कारखाना चालू असेल, त्याच्यामध्ये त्याच्यातून प्रायव्हेट कारखान्यामध्ये गेलेलं असेल आणि खाजगीमध्ये जाऊन स्वतः प्रचंड पैसे मिळवणे हाच मुळात त्यांचा धंदा आहे. याचाच अर्थ या मतदारसंघ शिवसेना भाजपचा पक्का मतदारसंघ आहे. व्यक्तिगत पातळीला खासदार अढळराव पाटलांनी अत्यंत जवळीचे संबंध, छोट्या कार्यकर्त्याला बळ देणं, आधार देणं, अडचणीतल्या माणसाला सहकार्य करणं, हे सातत्याने काम करून 15 ते 20% मतं जुळवण्याची कामगिरी केलेली आहे. ती अशी तशी कोणीतरी लुंगा सुंगा आला
आणि राजकारणातून ती मतं काढून घेण्याची भाषा केली तर इथला मतदार सहन करणार नाही, ही परिस्थिती गावागावामध्ये आहे. मी मागच्या वेळेस पाहिलंय, जर आज संपूर्ण परिसराने 3 लाखाचं मताधिक्य दिलं, मी सहज तालुक्याला प्रश्न विचारला, तालुक्यातल्या जनतेला आज गावागावात विचारतोय का आपण 25,000-20,000 मताधिक्य देऊ शकलो, ह्या वेळेस जर ते चौथ्यांदा निवडून येणार असतील आणि संपूर्ण मतदारसंघ 4-5 लाख मताचं लीड देणार असेल तर आंबेगावचा त्याच्यामध्ये वाटा काय? तर आंबेगावच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, भाजप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस ठरवलंय, यावेळेस शिवाजी आढराव पाटलांना आंबेगाव तालुक्यातून सुद्धा 50,000 जास्तचं मताधिक्य करून देण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मला जो फरक या दोन्ही गोष्टीमध्ये दाखवला, सहज घेता एखादा माणूस आला आणि खासदारांना भेटला तर त्याचं उत्तर त्यांना मिळतं, त्यांनी केलेला फोनचं उत्तर त्यांना मिळतं, पण मगरमष्ट असणाऱ्या सातत्याने स्वतःकडं सत्याचे केंद्र म्हणजे आमच्या बापाची जागीरदारी समजणाऱ्या राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांना मात्र हे काही जमलं नाही, म्हणून लोकांच्या मनामधून ते हळूहळू उतरत आहेत. काही काळाने ते संपूर्ण उतरलेले तुम्हाला दिसतील, हीच आमची या संदर्भातली भावना आहे. बरोबर आहे. माझ्यासोबत एक बाबा आहेत, आपण त्यांना विचारूया की कोल्हे हे अभिनेते आहेत, ते आता त्यांना राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी दिली म्हणून ते राजकारणात आले, परंतु कुठेतरी ते बैलगाड्याचा मुद्दा घेऊन या ठिकाणी लढतायत, बैल घेऊन प्रत्येक प्रचारामध्ये फिरतायत, काय बैलांमध्ये त्यांना किती समजत असावं? बैलांमध्ये त्यांना काही समजत नाही आणि त्यांचे घरी बैलही नाही, मुळात म्हणजे त्यांना काय नाही, त्यांनाच बैल बनवलं राष्ट्रवादीने आणि झुंपलंय, बळच ओढून झुंपले गाड्याला अशी तर आहे. तेव्हा त्या कोल्याचा काय बैलगाडीशी संबंध नाही, त्याला कुठं बैल आहे माहित नाही, काहीच माहित नाही, त्याच्या घरी बैल नाही, आमच्या जवळ बैल आहे पण ते कोणी ऐकत नाही. दादांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे, आता दादांच्या बाबतीत तुमच्याच जवळ. बरोबर आहे. या ठिकाणी बैलांमधलं कोल्ह्यांना काही कळत नाही असं या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आहेत. काय भाजप ते काय यावेळेस कशा पद्धतीने या ठिकाणचं नियोजन आहे, काय भाजपकडून कशा पद्धतीने या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांना सोप वास्तव काय आहे कोणाला काही समजत नाही. आढळराव पाटील नावाचं एक व्यक्तिमत्व असं आहे का ते माणसाच्या मनात हृदयात घर करून बसलं, ते काहीच प्रयोग करून कशानेच निघाना, एनसीपी पूर्ण दमली हात टेकलंय, काय करावा प्रयोग, हा काय तो प्रयोग सक्सेस होईना, म्हणून त्यांनी पहिल्या निवडणुकीला उमेदवार आणला भोसरीवरून, नंतर आणला शेजारच्या तालुक्यातलं म्हणजे आपल्याच तालुक्यातला घेतला ते जमाना, आता इथे तिथं कुणा सापडत नाहीत, मुंबईला गेले डायरेक्ट, मुंबईन उमेदवार आणलाय. लोकांच्या मनातला उमेदवार हा शिवाजीराव आढळराव आहे, कारण सर्वसामान्य माणूस कुठे असला तर सर्वसामान्य माणसाला साथ द्यायची, कोणाचा या रात्री अपरात्री फोन आला त्याच्याशी दोन गोष्टी चांगल्या बोलायच्या, विकासाबद्दल बोलायचं तर ते संपूर्ण शिरूर मतदारसंघात सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव आढळराव पाटलांनी काय विकास केला आहे तो. त्याच्याबद्दल आता भाजपची इतकी मोठी साथ आहे, 3-3 तालुके भाजपचे आहेत, नगरपंचायती भाजपचे आहेत, पंचायत समिती सदस्य भाजपचे, अनेक पदावर भाजपचे पदाधिकारी आहेत, आणि कुणालाही जरी विचारलं आज वास्तव काय आहे तर ज्याला काहीच राजकारणात दखलत नाही तेही म्हणते मोदीच पंतप्रधान होणार, आणि मोदी पंतप्रधान होत असतील तर चौथ्यांदा या शिवाजीराव आढळराव सारख्या माणसाला जर निवडून दिलं तर नक्कीच यावेळेला तो माणूस केंद्रात मंत्री होईल आणि ती ताकद सर्वसामान्य शेवटच्या माणसाला पोहोचेल, हा आत्मविश्वास मतदारांच्या मनात बसलाय. त्याच्यामुळं एनसीपीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी कितीही वल्गना जबरदस्त केल्या तर लोक साथ देणार नाही, हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळं भाजप आणि शिवसेना ही मोठ्या ताकदीनं उतरलेली आहे, आणि उमेदवार हा लोकांच्या मनातला उमेदवार आहे, त्याच्यामुळं इथं चिंता करायची काही कारण नाही. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे पुन्हा एकदा लोकांनी घोषित केलेले पंतप्रधान आहेत, त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली, भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआयच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ताकद लावून या तालुक्यामधून नव्हे तर मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचा संपर्क प्रमुख आहे, असल्यामुळं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मी प्रत्येक बारीक हालचालीवर लक्ष ठेवून आहे, कारण भाजपच्या आमच्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सक्त ताकीद आहे, कमीत कमी प्रत्येक तालुक्याचं गोळाबिरीज केली तर 4 लाखाचं मताधिक्य शिवाजी आढळराव पाटलांना द्या आणि तरच आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना त्याचं मानसिक समाधान किंवा शिरूरसाठी एक चांगला हात पुढं करून या तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्याला शिरूर मतदारसंघाचा जबाबदार एक केंद्रीय मंत्री म्हणून ही संधी दिली जाईल असं आत्मविश्वास कार्यकर्त्याच्या मनात बळावलाय, म्हणून ताकद लावून लोक सगळे काम करतायत. बरोबर आहे. एकंदरीत पाहिलं तर सगळ्या स्तरावरून शिवाजीराव आढळराव पाटील यांना चांगला या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय आणि त्याच जनतेच्या जोरावरती खासदार यावेळेस चौकार मारणार यात काही शंका नाही. साईदूब ढोबे, MKN मराठी, मंचर, पुणे.